महाराष्ट्र राज्याचे शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा यांचे माननीय मंत्री हावरे परिवाराचे एक सदस्य माननीय विनोदजी तावडे सर या ठिकाणी या कार्यक्रमाला आज तो मुद्दाम अमित आणि अमर यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. हा पहिला जो प्रकल्प आहे हा अमित आणि अमर हे स्वतंत्रपणे करतायत आणि आज वाढदिवसाची भेट म्हणून मी त्यांना हा प्रकल्प सुपूर्द करतो आहे. मला पूर्ण विश्वास आहे अमितने ज्या कमिटमेंटने हावरे सिटी कम्प्लीट केलेला आहे 2000 घरांचा प्रकल्प 3.5 वर्षात जो माणूस कम्प्लीट करू शकतो त्याची भूक खूप मोठी आहे. अमितने मला सांगितलं की मला नुसतं एवढा प्रोजेक्ट घेऊन चालणार नाही, तुम्ही आणखी प्रोजेक्ट दिले पाहिजे आणि म्हणून त्याची पुढची व्यवस्था करण्याचं काम मी करणार आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माननीय राजेशजी देशमुख, डॉक्टर विजय शेंडे, दत्ताजी काटे, संजय वागुले, देवेश पाटील, संतोष भामरे, गुरुनाथ लसणे, संदीप लेले या गावचे सरपंच आणि माननीय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे हितचिंतक, गुंतवणूकदार, कस्टमर्स, हावरे फॅमिलीचे सर्व मेंबर्स, बंधू आणि भगिनींना हावरे कुठे गेले की कोणताही प्रोजेक्ट सुरू केला की त्याला एक रेल्वे स्टेशन सुरू झाल्यासारखं स्वरूप येते आणि मग रेल्वे स्टेशन आलं की आजूबाजूला गजबज येते, आजूबाजूला सगळे टपऱ्या येतात, स्टॉल्स येतात आणि तिथे एक गाव वसलं जाते. परंतु या मुठवळ गावात मी पहिल्यांदा हा प्रोजेक्ट जेव्हा बघायला आलो तेव्हा रात्रीची वेळ होती, संतोष भामरे मला घेऊन आले आणि त्यांनी दाखवलं आणि मी साईट सिलेक्ट केली. मी 2-4 गुंतवणूकदारांना घेऊन आलो, त्यांना म्हटलं की अरे इथे पैसा टाका, ते म्हणाले अरे इधर का जंगल में लेके आए आपको, यहाँ कोण घर लेने वाला है. पण बुकिंग झाल्यानंतर माझ्याकडे ते पुन्हा आले आणि म्हणाले साहब अभी देंगे क्या, म्हटलं अभी तो कस्टमरने ले लिया, अभी आपको देने के लिए मेरे पास कुछ है नहीं. तर मित्र मी आपल्याला सांगू इच्छितो की हे केवळ माझी दूरदृष्टी आहे असं नाही, ही दूरदृष्टी जी आहे ही संतोष भांबरेची आहे आणि हा प्रकल्प जो आहे हा संतोष भांबरेचा आहे. संतोष भांबरे आता या सगळ्या प्रकल्पामध्ये माझा पार्टनर म्हणून वावरणार आहे. सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की त्याला सहकार्य करा, हावरे म्हणूनच तो तुमच्याकडे संपर्क करेन आणि या गावाचा विकास आपल्याला करायचा आहे. हे गाव अस्तित्व आपल्याला संपवायचं नाही, हे गावाचं अस्तित्व टिकवायचं आहे. या गावाचा कला कुसर संस्कृती इतिहास हा जसाच्या जसा आपण जपणार आहोत या गावाला एक स्मार्ट विलेज असं स्वरूप आपण देणार आहोत आणि दिस वुड बी नोन ॲज अ स्मार्ट विलेज. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले दूरदूरचे लोक येऊन बघून गेले पाहिजेत की अरे मुठवळला काय चालू आहे, मुठवळचं काय स्वरूप झालेलं आहे, हावरेने मुठवळ काय केलेलं आहे. या गावातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार असला पाहिजे, प्रत्येक मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, प्रत्येकाचं आरोग्य नीट राखलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक घराची भरभराट झाली पाहिजे, प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. हे स्वप्न हावरे घेऊन या मुठवळ गावात आलेले आहेत आणि त्या पद्धतीने हावरे इथे काम करणार आहे. मित्र एक कस्टमर मला भेटले आणि त्याने मला सांगितलं की मी केवळ हावरे हे नाव आहे म्हणून मी इथे पैसे टाकतो आहे. मी त्याला विचारलं की अरे तुम्ही माहिती करा, प्रोजेक्टची माहिती घ्या, इथे अमित हावरे आहेत त्यांच्याशी भेटा. म्हणाले मला चर्चा करायची काही आवश्यकता नाही, हावरे आहेत ना इथे, हावरे म्हणजे माझ्यासाठी रिझर्व्ह बँक आहे, माझे पैसे माझ्याकडे रिझर्व्ह बँकेत जमा आहेत असा विश्वास ग्राहक आज हावरेंच्या प्रती व्यक्त करतात. आणि मित्र हा विश्वास हाच आमचा श्वास आहे, या विश्वासाला कधीही हावरे तडा जाऊ देणार नाही. जे जे कमिटमेंट अमित हावरे अमर हावरे करतील मी करेन आणि हावरे ग्रुपचा कोणी कर्मचारी करेल ते कमिटमेंट पूर्ण करण्याचा काम हावरे करतील. सेकंड फेजचं लॉन्चिंग आपण या ठिकाणी करतो हे एवढ्याचसाठी की पहिल्या फेजमध्ये अनेकांची निराशा झाली, अनेकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आता काही राहिलंच नाही, आम्हाला ॲड बंद करायला लागल्या आणि म्हणून आपण आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार, आपले शेजारी पाजारी कोणाचंही नाव या ठिकाणी आज नोंदवू शकता.
पैसे भरण्याची गरज नाही, चेक देण्याची आवश्यकता नाही, फक्त फॉर्म भरून त्यांच्या घराचं बुकिंग आपण करा. सेकंड फेज मध्ये वन रूम किचन सुद्धा आपण काढणार आहोत. वन रूम किचन, 1 BHK 2 BHK अशी सुंदर कॉलनी असणार आहे आणि या कॉलनीमध्ये आपलं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि विकासाचं जावं. मी आजच आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण जो विश्वास हावरेंवर व्यक्त केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की आयुष्यात आपण एक चांगला निर्णय घेतलेला आहे. मुठवळ गावामध्ये आपण जे बुकिंग केलेलं आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये या परिसराचा इतक्या मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. इथे मोनोरेल, मेट्रो रेल, हायवेज, सुपर हायवेज हे सगळे येतील. सगळ्या गोष्टींची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि आपला निर्णय योग्य ठरला असा आपल्याला 2.5 वर्षानंतर एक विश्वास बसेल. आजही आपल्या नातेवाईकांना आपण सांगा की घर घ्यायचं असेल तर चला हवऱ्यांकडे, चला मुठवळकडे. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि तावडे साहेब आज अत्यंत व्यस्त होते, परंतु तरी त्यांनी जो शब्द दिला आणि अमित आणि अमरला आशीर्वाद देण्यासाठी ते आले, मी खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी पुनश्च एकदा आभार, अभिनंदन, धन्यवाद.